2.5 लाख रुपये रोकड आणि 2 किलो चांदीची पूजेची भांडी असा 3.5 लाख रुपयांचा ऐवज चोरीस गेलाय. संजय शिंदे राहणार मल्टीप्लेक्स जवळ समर्थ बिल्डिंग व्यंकटेश नगर यांच्या घरी चोरी झालेली आहे. हा धक्कादायक प्रकार पुराच्या दरम्यान घडलेला आहे. पूर ओसरल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. सांगली शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल झालेली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. शिक्षणासाठी काढलेलं बँकेचं शैक्षणिक कर्ज आईनं स्वतःची FD मोडून भरलं, तर मुलानं नोकरी लागल्यानंतर आईला पुन्हा FD करण्यासाठी दर महिन्याला थोडे थोडे पैसे दिले. आईनं आपण एकदम FD करू यासाठी हे पैसे साठवून ठेवले. पूर आला, घरामध्ये पाणी भरलं आणि शिंदे कुटुंबियांचं घर पूर्णपणे पुरात बुडाल्यानंतर त्यांनी तिथून स्थलांतर केलं. घरी ठेवलेला TV खराब होईल यासाठी संजय शिंदे पोहत पुन्हा घरामध्ये आले आणि TV पोटमाळ्यावरती चढवला. ज्या लोखंडी कपाटामध्ये चांदीची भांडी ठेवलेली होती तिथलं कुलूप तुटलं असल्याचं त्यांना दिसलं. त्याचबरोबर गच्चीवरती जाणारा जो दरवाजा आहे त्याचं कुलूप तोडल्याचंही त्यांच्या लक्षात आलं. चोरी करणारे गच्चीच्या मार्गानं आत आले असतील असा संशय संजय शिंदे यांनी व्यक्त केला आहे. सांगली शहर पोलीस ठाण्यामध्ये चोरीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. परंतु TV फर्स्ट फ्लोअरला ठेवायला गेल्यानंतर कळलं की वरचं टेरेसचं दार कुणीतं तोडलेलं आहे आणि इससचा सामान सगळं विस्कटलेलं आहे घरातलं. दरवाजे, पेट्या, लॉकर्स सगळे तोडलेले आहेत. कपाटे कपड्यांची ती सगळी तोडलेली होती. अशा अवस्थेत दिसल्यामुळे ती चोरी कसा आला तो टेरेसवरून बघितलं तर टेरेसवरून तो आला होता. आहे त्या परिस्थितीत कुलपलवून आम्ही पूर असल्यामुळं परत कुलपलवून आहे तसं पॅक करून परत घरी गेलो. त्यानंतर आम्ही काल दिनांक 14 तारखेला इथं आम्ही आलेलो आहे पाणी उतरल्यानंतर साफसफाई करताना, आणि 16 तारखेला मी पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल केलेली आहे. त्यात माझं साधारण 2.5 लाख रुपये कॅश पेटी तोडून त्यांनी नेलेली आहे आणि चांदीची भांडी, देवाची तांबण तांब्या असे सगळ्या गोष्टी मिळून 1-2 किलोपर्यंतच्या चांदीची आवज त्यांनी सोडून नेलेलं आहे असं सर्व तपासणी करता लक्षात आलेलं आहे.